आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. ट्वीट करत राहुल गांधींनी एक सूचक इशारा दिलेला आहे. माझ्यावर ईडीची छापेमारी होणार असल्याचा मोठा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय. त्यांनी या संदर्भातलं एक ट्वीट सुद्धा केलेलं आहे. संसदेमध्ये केलेलं भाषण अनेकांना आवडलं नसल्यामुळे आता ही छापेमारी होणार असल्याचं राहुल गांधी यामध्ये म्हणतात. तर नेमकं काय ट्वीट राहुल गांधींनी केलं आपण सविस्तर पाहूया. खरं तर दोन पैकी एकाला माझं चक्रव्यूह भाषण आवडलं नाही. ईडीनं माझ्यावर छापेमारीची तयारी आता केली आहे असं ट्विट राहुल गांधींनी केलंय. यामध्ये ते पुढे म्हणतायत, मोकळ्या हातांनी वाट पाहतोय, तेही चहा आणि बिस्किटांसह असं ट्विट राहुल गांधींनी केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर खरंच ईडीची छापेमारी होणार का ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल.